काळी मिरी आहेत, काळ्या मिरींचे हे वेल आहेत. आपण पाहू शकता या स्पाइस गार्डनमध्ये काळ्या मिरीचे हे वेल आहेत. तर हे आता सध्या हिरवेगार आहेत, हे जेव्हा पिकतात तेव्हा काळपट होतात आणि नंतर आपल्याला मिरी जी बाजारात आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये खातो त्याचं हे वेल आहे ते आधाराने वाढते. आणि अशा पद्धतीचं केरळमध्ये आपल्याला खूप साऱ्या मिऱ्याचे वेल्स पाहायला मिळतात. आपण पाहत आहोत मिऱ्याचे वेल, मसाल्याच्या पदार्थातला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मिरे. काळी मिरी असतात, त्याचे सुंदर असे हे आधाराने वाढणाऱ्या वेली या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा आहे तमालपत्रीचा वेल का एक वनस्पती आहे. तर मसाल्याची ही वनस्पती आहे. आपल्याकडे शेवग्याच्या शेंगा दिसतात, मात्र इथं शेवग्याच्या शेंगासारखी ही एक वनस्पती आहे आयुर्वेदिक. केरळ हे आयुर्वेदाचं प्रसिद्ध असं शहर असं मानलं जातं आणि ठिकाण असं मानलं जातं. तर इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती मिळतात, त्यातली ही एक वनस्पती आहे शेवग्याच्या शेंगांसारखी औषधी वनस्पती. तुम्हाला नेम शाईन, शाईन नाम आहे. अच्छा आहे, इथं पण पाठ आहे ना शेवगा, पण हा शेवगा नाही आहे, हे मसाल्याची वनस्पती आहे. हे कॉफीचं झाड आहे आणि कॉफीची फळं लागलेली आहेत. सध्या ही फळं इथं काही फळं लाल झालेली आहेत, बाकीची हिरवी आहेत आणि पिकल्यानंतर आतली जे बिया आहेत त्या कॉफी बनवून वापरल्या जातात. तर हे आहे कॉफीचं खोड आणि हे कॉफीचं झाड. हे सर्व कॉफीचे झाड आहेत तिथं. हे पेपरमिंट, हा मिरी, काळी मिरी, हे काळी मिरी आहेत. हा नाही वेगळा आहे हे काहीतरी, हा मसाल्याचा पदार्थ आहे आणि त्याचं हे झाड आहे काय. आणि हे आधी नंतर कच्ची फळं आहेत का ही. छान आहेत. हे रतांब्यासारखं आहे ना. हा आमसूल, आमसुलाच्या झाडासारखं हे वेगळा पदार्थ आहे. ह्याचं हे झाड आहे ते मस्तपैकी आहोत केरळच्या स्पाइस गार्डनमध्ये. ह्या केअरटेकर आहेत या गार्डनचे. तर आपण पाहत आहोत ही स्पाइस गार्डन. संदर्शन हा हे छोटं छोटं आहे काय. आयुर्वेदिकचं आहे ते, आयुर्वेद നമ്മുടെ ഈ വിശ്വസ് പഴം ഉണ്ടായിരുന്നത് അതിന് ഇതിനൊക്കെ ഇടാൻ നല്ലതാണ്. പഴിക്കണത് പഴം ഇല്ല, ഉണ്ടായി വരുന്നേ ഉള്ളൂ. പിന്നെ കറ്റാരി വാഴ, ഒലവേര, ഷാമ്പൂ ഒക്കെ ശാന്തടൊക്കെ ഒലവേര. ആ തമാൽപത്രി ഇത് തമാൽപത്രി. ആ ഈ പുട ഇത് ഇൻസുലിൻ त्यासाठी हे वापरतात. हे ही पानं आणि याचा रस, कफ होतोय ते कफ होत झाल्यानंतर कफ कमी होतो या पानांचा रस पिल्यानंतर. हा आणि हे काय, हे बिया आहेत. हा इकडे नडकणं काय लास्ट काय अगं पळत हे सगळं त्याचंच आहे ना. वेलदोडे, वेलदोडे. हा इकडे खूप सारे आपण आता जातो आहोत स्पाइस गार्डन मध्ये. पाहू शकता दुतर्फा अशी खूप सारी आपल्याला पाहायला मिळतात. हा हे एक आहे, तर त्याची फळं नाही आहेत काय होत आहे ना. हा फूड पॉइजनिंग. शुगर जर झाली तर त्याची फळं आहेत ना. हा शुगर कंट्रोल करण्यासाठी हे एक वनस्पती आहे. छान आहे. आणि हे ते पण आहे आयुर्वेदिक, मस्तपैकी आयुर्वेदिक. वेगवेगळी झाडं आहेत, हिरवाईनं नटलेली परिसर आणि सगळं आयुर्वेदान खूप सुंदर असं.
हाँ जायफळ कस काढायचं ते मस्त जायफळाचं एक नाही वाळलेलं पडलेलं वाळलेलं पडलेलं नाही फळ हे फळ तर हे खोड आहे त्याच तर इथं फळं लागलेली आहेत अजून कच्ची आहेत ती पिकल्यानंतर आपल्याला जायफळ खायला मिळतं तर जायफळाचं हे सुंदर असं झाड आहे एक फळ काढा की तर आपल्याला या केरळमध्ये एक मॅडम आहेत ते आपल्याला दाखवतात आपण हा तर हे मिळतंय काहीतरी करून पुढे बघा ते काय होते त्यांना अजून काय अंडा तू आवडत मग किटू हे पण आहे मिरी मिरी काळी मिरी हा त्याचे काढलेत ओले काढायचे का वाळले काढायचे रेड आहे आणि हे कशाच आहे हे पण तेच आहे ना जायते आणि इकडे पण आहेत ना आवडे आवडे म्हणजे आयुर्वेदिक ज्या ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्या आपल्याला स्पाइस गार्डन मध्ये मसाल्याचे पदार्थ जे जे आहेत ते सगळे तुम्हाला इथे मिळणार असं आता हे सगळे यांनी देखरेख केलेली आहे आणि खूप सुंदर असे मसाल्याचे पदार्थ इथं आपल्याला मिळतात आणि ताजे असणारे ते ना पानं खायचं का ते वास येतोय त्याचा काय याचा बघा अरे वा पूर्ण पानांचा सुद्धा मसाल्याचा सुगंध येतोय अतिशय ओरिजिनल अशी पानं आणि पानांचं सुद्धा आयुर्वेदिक महत्व इथं जतन करून ठेवलेलं आहे आणि हे आयुर्वेदा म्हणजे केरळ हे एक समीकरण झालेलं आहे तर आपण जवळून अनुभवत आहोत केरळचे स्पाइस गार्डन आणि या स्पाइस गार्डन मध्ये असणारे विविध मसाल्यांचे पदार्थ मसाल्याची झाडं फळं देखील इथं पाहायला मिळतात आपण पाहू शकता किती सुंदर हिरवाईनं नटलेलं आणि अतिशय दुर्मिळ अशा आपल्याला चिंच हा चिंचेच हा चिंचेची पानं वगैरे आहेत हा खूप करून इथं आपल्याला वेलदोडेच पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मसाल्याचे पदार्थ त्यांची सुद्धा माहिती आपल्याला होत आहे इथं हा सर आहेत तिथं त्यांना पण सांगायला पाहिजे आम्हाला हे काय आहे हे पण आहे ना अश्वगंधा आहे कुठं हे कुठला आहे आणि हे पण एक सांगतात हा त्यांना सांगा गेलो म्हणून फोर्स जाता है घोड़ा का फोर्स जाता है उसके पीछे आता परेड पूरा अश्वगंधा में विटामिन डी तक आया 100% अश्वगंधा खा नहीं सकता ब्रह्मी भी खा नहीं सकता ब्रह्मी कूलिंग है 100% ब्रह्मी खाएगा तो अगले दिन हॉस्पिटल में जाना पड़ेगा सर्दी जुकाम बड़ा कुछ अश्वगंधा खाएगा तो हमारा बॉडी ओवर हीट बन जाएगा बहुत दिक्कत बन जाएगी इसके लिए तो 50% अश्वगंधा डालते बाकी पूरा मिनरल्स आपको आप लोगों को मालूम होगा हमारा केरला में ये तीनों से बनता है पूरा आयुर्वेद सर इसका नाम है इसका ए बी हमारे कॉस्मेटिक सब आइटम में ये भी आता है हमारे चेहरे में पिंपल्स आते हैं डार्क मार्क आता है अश्वगंधा अश्वगंधा फोड़ा लगे पानी कीमत बहुत
नॉर्मली हम लोग का प्रोडक्शन बहुत कम है, इसलिए हम लोग हमारा बॉडी में क्या क्या अनवांटेड फैट वगैरह कुछ जमा हो गया वो सब निकाल के विदाउट एक्सरसाइज विदाउट डाइटिंग विदाउट साइड इफेक्ट में हम लोग को स्लीप बॉडी करता है बॉडी का वेट कम काली अंजीर नहीं है, अंजीर का सारी को एक्सट्रैक्ट करके इसका हमारा टोन के जैसे फॉर्म भर कर रखा 40 डेज पिया का तो हमारा जिंदगी पे अनीमिया का दिक्कत बिल्कुल नहीं आएगा। अनीमिया आएगा तो आपको मालूम है चक्कर हो जाएगा, थक जाता है, बहुत दिक्कत बढ़ जाएगा इसमें, उसको बढ़ाने के लिए देता हूँ इसका भी। मोटे मोटे अंजीर लग रहे थे नहीं वाचल खाए।